गझलेचं नाव आहे गझल. या गझलेत उषाकुमारी आपल्या गझल या संकल्पनेबद्दल बोलत आहेत. त्यांच्या मते गझल कशी असावी हे त्या एक एक शेरात सांगत आहेत. उदाहरणार्थ, गझल डोहासारखी खोल असावी, आशय गर्भ असावी. गझल तनामनाच्या संगमासारखी प्रगल्भ असावी. गझल प्रतिमांच्या प्रेमात रमणारी असावी. गझल वेदनेच्या शोधात तत्पर असावी. गझल हा फक्त तंत्राचा व शब्दांचा खेळ नव्हे, ती हृदयाला भिडणारी हवी. या गझलेचा राग आहे अहिर भैरव, ताल आहेत दादरा, बोल आहेत मदिरेत मोहिनीच्या बर्फाळली गझल. मदिरेत मोहिनीच्या बर्फाळली गझल, जलशात चांदण्यांच्या रेंगाळली गझल. मदिरेत मोहिनीचा मदिरेत मोहिनीचा बर्फाळली गझल. मदिरेत मोहिनीचा बर्फाळली गझल, जलशात चांदण्याचा जलशात चांदण्याचा रेंगाळली गझल. रेंगाळली गझल मदिरेत मोहिनीच्या बर्फाळली गझल. झरे नद्या ही सागरी ही प्राशुनी, ओह झरे नद्या ही सागरी ही प्राशुनी. सागरी ही प्राशुनी खोल माझा, डोहात खोल माझा डोकावली गझल. उर्मी प्रसाधनाची अंगडा अंगडाईची अदा
सदा। ही नटण्या सवर्णाची उर्मी, प्रेरणा, इच्छा ही सगळी त्यांच्यामुळं आहे। हुकुमी नशेत त्यांच्या, खेचाळली गझल जलशात चांदण्याच्या, रेंगाळली गझल मदिरत मोहिनीचा, बरखाळली गझल। मासूम वेदने साक्षात की क्षमा, मासूम क्षमा साक्षात ही क्षमा, साक्षात ही क्षमा। ज्योति मध्ये स्वतःचा, ज्योतीमध्ये स्वतःचा, ज्योतीमध्ये स्वतःचा, तेजाळली गझल सरसावली गझल। जखमाच गात गेला, जखमाच गात गेला व्यथाई तरन्नुम, जखमाच तरन्नुम संगीत धुन, जखमाच गात गेला व्यथाई तरन्नुम, व्यथाई तरन्नुम। रक्तात रोज माझा, रक्तात रोज माझा, रक्ताळली गझल